पावसाळा तोंडावर आल्यानं कोकणात मासे सुकवण्याच्या कामाला वेग आलाय. विशेषतः किनारपट्टीवर मासे सुकवण्याची लगबग सुरू झाली आहे. तसंच सुक्या मासळीच्या बाजारात तेजी आली आहे. कारण पावसाळ्यात मासेमारी बंद असते, त्यामुळे मत्स्यप्रेमींच्या जिभेचे लाड हे सुके मासे पुरवतात. चला पाहूया रायगड जिल्ह्यातील दासगावचा हा सुक्या माशांचा बाजार. रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर सध्या हेच चित्र पाहायला मिळते. पावसाळ्यात मत्स्यप्रेमींच्या जिभेचे चोचले पुरवण्याची तजवीज इथं केली जाते. उन्हात विविध प्रकारचे मासे सुकवण्याची लगबग आता सुरू झाली आहे. मासे सुकवण्यासाठी कोळी बांधवांनी समुद्र किनाऱ्यांवर खास पोते तयार केलेत. त्यावर बोंबील, सोडे, सुकट, अंबाडी, वाकटी, पक्टी, सुका, जवळा आणि खारा बांगडा हे काही ठराविक जातीचे मासे सुकवले जातात. भल्या पहाटे मासे सुकवण्याच्या कामाला सुरुवात होते. सकाळी 5:30-6 वाजल्यापासून आमचं काम सुरू होते आणि इथे आलं की जवळा येते, म्हणजे ओली मच्छी, ती मग सुकवायसाठी सगळ्या ह्या खळ्यांवर घालायला लागते. ती उलथून सलथून म्हणजे ती सरळ उलटी करून ती सुकवावी लागते. दिवसभर मासे उन्हात सुकवल्यानंतर ते चायले जातात. त्यातून मासे आणि जवळा वेगवेगळा केला जातो. त्यानंतर तो पोत्यांमध्ये भरून मार्केटला पाठवला जातो. रायगड जिल्ह्यातील पोयनाड, दासगाव आणि म्हसळा ह्या गावातील सुक्या माशांचे बाजार जिल्ह्यांमध्ये प्रसिद्ध असून पंचकृषीतील शेतकऱ्यांसोबतच बाहेरच्या जिल्ह्यातील व्यापारी सुक्या माशांच्या खरेदीसाठी इथं हजेरी लावतात. पावसाळ्यात मासेमारी बंद असते, त्यामुळे कोकणातील शेतकरी आणि मत्स्यप्रेमींना 3 महिने मासे मिळत नाहीत. त्यावेळी हे सुके मासे मत्स्यप्रेमींच्या जिभेचे चोचले पुरवतात. सध्या अंबाडीला जास्त मागणी आहे. आंबाडी, मासुकट, सोडे आणि आंबाडीला जास्ती भाव आहे. सोड्यांना 1500-1600 रुपये रेट असला तरी आवडीने घेऊन जातात, कारण का ही खूप चांगली गोष्ट आहे खायला. कोंबी सुक, बाकी सुकट, आंबाडी घेतलेली आहे मासे सुकट. आणखी आत्ता घेतली गे कारण काय उन्हाळ्यामुळे सुकवून चांगली ठेवता येते. 1/2 किलो 200 घेतात, 1 किलोला 400 घेतात, असे त्यांचे भाव चाललेले आहेत. सोडे असतात, सोडे पण चांगले आहेत. वस्तू जेवढी महाग असेल तेवढी चांगली असते ते. रायगड जिल्ह्यातील दासगावच्या बाजारात चांगल्या प्रकारचे सुके मासे मिळत असल्यानं इथं दूरवरून मत्स्यप्रेमी सुके मासे खरेदी करण्यासाठी येतात. दासगावची मच्छी ही अतिशय सुपर आणि चांगल्या ताज्या क्वालिटीची असते, म्हणून आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी मच्छी खरेदी करण्यासाठी येतात. रंग आणि आकारानुसार सुक्या माशांचे दर ठरतात. सुक्या माशांचे दर आणि वैशिष्ट्य. सोडे हे 2 प्रकारचे असतात, उभा सोडा आणि अर्धवर्तुळाकार सोडा. अर्धवर्तुळाकार सोड्यांना जास्त पसंती. अर्धवर्तुळाकार सोडा कोलंबी पासून तयार झाल्याची खात्री असते. उभा सोडा हा मुशी माशापासून तयार झाल्याची शक्यता असते. दर 800-1200 रुपये प्रति किलो. अंबाडी सर्वाधिक पसंतीचा सुका मासा, मत्स्यप्रेमी खात्री करून खरेदी करतात. रंग लावलेली अंबाडी बाजारात आणली जाते. दर 300-500 रुपये प्रति किलो. सुका जवळा सर्वांचा आवडता मासा, 3-4 प्रकार असतात. दर 200 रुपये प्रति किलो. मासे सुकट कमी रुंदी मात्र लांबी अधिक असते, साधारण पांढरा रंग असतो. या माशाला मोठी मागणी असते. दर 200-250 रुपये प्रति किलो. वाकटी कमी रुंदी मात्र लांबी अधिक असते, कष्टकरी वर्गाची अधिक पसंती. दर 200 रुपये प्रति किलो. बोंबील सर्व मत्स्यप्रेमींचा आवडता, दर 300-500 रुपये प्रति किलो. याशिवाय माकटी, खारा बांगडा, माखल्या या सुक्या माशांनाही खवय्यांकडून मागणी असते. साधारणतः मे महिन्याच्या अखेरपर्यंत ह्या सुक्या मासळीचा बाजार तेजीत असतो. ह्या बाजारातून दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होते. प्रफुल्ल पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रायगड. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.